महापौरच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, खासदार यांना त्यांनी पाटील साहेबांना बोलवलेलं आहे आणि मला तो विषय आज निकाली काढायचा आहे, कारण बजेटमध्ये मला त्याला पैसे द्यायचे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मेडिकल कॉलेज सातारला द्यायचं माझं जे मनात आहे अनेक वर्षापासून ते पूर्ण करायचं. सहा सहा वर्ष उद्घाटन होत नाही तेव्हा तुम्हाला आता इतक्यादा इथे पालकमंत्री होते, वेगवेगळे पदाधिकारी होते, त्यांची कामं आहेत ना करून घ्यायची. राज्य सरकार पुढाकार घेऊन ते करतं, परंतु नंतर स्थानिक लोकांचा सहभाग आणि तिथल्या बसणं उठणं हे असल्याशिवाय ते स्मारक नीटपणे राहू शकत नाही. आता मी प्रांताला सांगतो, प्रांत तुम्ही तिथे अध्यक्ष मर्डेकर स्मारक तुमच्या मतदारसंघात आहे का? तर मर्डेकरांचं स्मारक मी पूर्वी इथं असताना सगळ्यांची मागणी होती आणि ते झालं पाहिजे होतं या मताचं त्यावेळेस सरकार होतं. आता काहीतरी बरेच दिवस ते तसंच पडून राहिलेलं आहे. त्याला ॲक्च्युली जर PWDच्याकडं निधी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, निधी नसेल तर आपण तो दिलेला निधीतला थोडा निधी तिथं आपण खर्च करू जो गरजेपुरता असेल तो, आणि त्या पद्धतीनं ते काम करू. हे एक. दुसरं आता मेडिकल कॉलेजच्या बद्दल आता तुम्ही आत चला, तुम्ही मी खासदार आपण आतमध्ये चर्चा करू आणि तो प्रश्न निकाली लावतो.